कोल्हापुरात पंचगंगा नदीची वाटचाल इशारा पातळीकडे, धोका पातळी 6 फुटांनी दूर, प्रशासन अलर्ट मोडमध्ये। अतिवृष्टीमुळे शेतीचं मोठं नुकसान, चंद्रपूरमध्ये 11,000 हेक्टरवरील पिकं पाण्यात, नाशिकमध्ये भातशेती भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान। मुंबईचा पाणी प्रश्न मिटला, 7 तलावातील पाणी साठ्यात एका आठवड्यामध्ये तब्बल 50% वाढ। शिंदे सरकारचा ठाकरेंना आणखी एक धक्का, औरंगाबाद उस्मानाबाद नामांतराच्या निर्णयाचा करणार फेरविचार। देवेंद्र फडणवीस आज राज ठाकरेंची भेट घेणार, नवं सरकार स्थापन झाल्यानंतर दोघांची महत्त्वाची भेट। बाढी आयोगाच्या शिफारशी, झी 24 तासच्या हाती, राज्यात फक्त 37% ओबीसी असल्याचा बाढिया आयोगाचा अहवाल, आकडेवारीमुळे ओबीसींमध्ये संतापाचा सूर। आजपासून देशात कोविड लस अमृत महोत्सव, 18 वर्षांवरील नागरिकांना 75 दिवस बूस्टर डोस मोफत देणार, 30 सप्टेंबरपर्यंत मोफत डोस मिळणार। श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांचा राजीनामा, राजीनाम्यानंतर श्रीलंकेमध्ये नागरिकांचा जल्लोष, झी 24 तासवर श्रीलंकेतील प्रत्येक घडामोडीचा ग्राउंड रिपोर्ट। बहिणाबाईंची जात्यावरची ओळख म्हणजे झी 24।